भेट झाली नाही आणि माझी पण तुमच्याशी भेट झाली नाही. कम पोरींची सोय कर. कांदा मुला भाजी. सो हाय गाईज, तुम्ही कशा आहेत? सर्व मजेत ना? मजेला तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हितन मली ब्लॉग तुमच्या हक्काच्या आगरी कॉलेजच्या वरती. सो गाईज, इकडे बघा, आंबे डायरेक्ट लोंबल्यान काही नेऊ का गपचूप? गपचूप नाही बाबा, आमच्या बाबूसाठी ठेवले. हा अंकल आंटी, गपचूप यावं लागते. मी काय म्हणता, गपचूप येऊन न्यावं लागते रातच्या. आता हे बघा ना, आंबे बघा ना कसं मोठेल. पिकले ना हे, एक पिकले नाही बाबू. फुर 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 फाईट नाही मारू. फुर फुर इथे का तुम्ही त्याच्यावर चाकू टाकून बोलायला. असा उचल असा उचल. मी टाकते, मी कापतो. बघ तू, बघ तू, बघ बघ बघ. खालचा कापून इकडे बघ ना, इकडे बघ. नको तुझी बेल. सो गाईज, तुम्ही आता बघितलं असेल का, आंबे आम्ही काढले पण आंबे आता खूप गोड होते. सो आता आम्ही गोड गोड मावशींसोबत चाललेलो आहे मामाकडे. सो आता आपली कोणगावची मावशी आहे, सरपंच साहेब आहेत आपल्या सोबत, आणि मांगरूळची मावशी आहे, आणि इकडे मोठे बॉस बसलेले आहेत. सो चाललो आता आम्ही, चालले मामाकडे. सो चला आता सगळे सर्व मावशी येणार आहेत आज. निंबलची मावशी, दिव्याची मोठी आई, सर्व येणार आहेत. सो चला आज बघू किती एन्जॉय होतोय. माझ्या सोबत लास्ट पर्यंत राहा. सो आता मी गाडी चालवतोय. सो चला आता आपण पोचूया. पंढरी केला ना रेकॉर्ड. सो गाईज बघा, इकडे आता भांडणा बिंडा झालेली सगळी, एकदम मारामारी डायरेक्ट गेलती. मारामारी झालेली थोडीशी, आता ती सॉल्व्ह झालेली आहे आणि फायनली आता वातावरण एकदम शांत झालेलं आहे. काय मग कशी होती तुमची मारामारी आणि भांडणा? कुठे मारामारी झाली? तुम्हाला तुमचा चेहरे असं वल्यान ती मावशी बघा, कोणी बरं चार दिवस झोपली नाही, काम करून करून दमले. आता ते फ्रेश होणार थोड्या टायमात. जरा झोपले जे पोऱ्यांना झोपच कशी येते. कम पोरींची सोय कर. कांदा मुला भाजी आवगी उठा बाई माझी. डायलॉग तरी कांचा सुचला तुला? हा टाइम का जामला खावाच? आमच्या मम्मीने आणली होती जामल. तुझी मम्मी कळ नाही आणणार? रुसींची भाजी बनव. सांग ना आज रातची जागी बनली. रुसींची भाजी पण बनवली आम्ही आवडीने खाल्ली. आमच्या भाऊजाने चिकन आणलेलं होता. खरं खरं सांग, तुम्ही खाल्ला? मला सांग खरा खरा, ती वर्षांच्या रुसींची भाजी किती वेळा खाते तू? मी 5 वेळा खाते. महिन्यांच्या 10 वेळा तरी खाते ना? खरा खरा सांग, महिन्यांच्या 10 वेळा तरी खाते ना ती भाजी तू? पण ठीक आहे मावशी मालकरी ना, ठीक आहे सगळं म्हणणे, पण तीच भाजी रुसींची भाजी तुला कटाला नाही खाऊन खाऊ? मला फार आवडते ती आणि माझी फेवरेट भाजी आहे ती. कशी भाजी फेवरेट बी असते? मी मालकरी बाई. मम्मी काय खाणार? रुसींची भाजी खाणार. भाऊ सुगरा आलो. मामा माल बिल तर नाही घेतली? म्हणाला माल घेतली का? मालकरी झोपतील रात्री. एकीची मुलाखत घेऊया आपण आता. म्हणजे काय विशेष करून तुम्ही साईची साई बहिणीशी जमलेल्या? हॅलो, आम्ही अशीच भेट आहे. आता पोरांची शाळा चालू होती. आता पोरांची शाळा चालू होती. हाय गाईज, किती दिवसांनी तुम्ही मला बघितलं, कसं वाटतं तुम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि मी बरी पण झाली ते पण सांग. ती पण सांगा कसं एवढ्या दिवस तुम्ही तुमची भेट झाली नाही आणि माझी पण तुमच्याशी भेट झाली नाही. गाईज बघा दादा आणि कमेंट मध्ये सांगा मी कशी वाटते तुम्हाला. एकदम तंदुरुस्त वाटते टुनटुन मावशी. आता मावशीचं ते तुम्हाला बोललं होतं की पाय मोडलेला, तो आता एकदम परफेक्ट झालेला आहे. आणि आता इकडे इकडे काही झोप आलेली आहे, काय बोलून फायदा नाही इकडे. आणि इकडे कॅम्पनचा तो पप काही आहे. आता काही पप खालती जेला काही?
पप निजार लाग तुला टाइम कसा म्हणजे कणकं तुम्ही कारण काय करला हा तू जया दादाला तुम्ही आता फोन करून सांगितलं की मी 7 वाजता येतो घरा तू कथा सांगून येते मी घर येतो आया आल्या कल्टिव मरते तू बरोबर 2 दिवस रेवाचा वाजतील असा येवाचा काही चुकीचा बोललो का मी सगळ्या बहिणीशी एकत्र येल्या भजन ग नाही येल्या भजन ना पोरी तुझ्या ओके पहिल्यान तुम्ही सिरियसली सगळी बोलत होती ही ओके असते रे ओके थँक्यू मिनी असं ऐकलं तू सकाळी सहला जाणार तुझ्या उपट्या कशा घालतील कोणी सांग मला मी सर्वप्रथम उठणार आणि सर्वांना गुड मॉर्निंग बोलणार त्याच्यानंतर मी माझ्या मार्गाला निघणार कुठे मी माझ्या घरी जाणार 2 माझी मुलं घरी आहेत माझे मिस्टर आजारी आहेत मग ते मुलं काय छोटी नाही आहेत लग्नाची दोघावी तरी माझ्यासाठी ती लहानच आहेत लगीन मला बरं कोण फोटो घेणार आहे ओके बघूया आता काय होतो सकाळी आता सगळ्या झोप झोपच्या मूड मध्ये म्हणजे केस बघ म्हणजे 12 च्या उन्हाला केस बुजल्यान बघ केस बुजल्यान ना मम्मी केस बुजलेले केस काही रजा घेतलेली आम्ही घरी जायची सो चला बाय बाय चला कालपासून गोरी दिसत हा म्हणजे तू काली ती गोरी असून दे बाबा चल बाय बाय मग फिरायचा प्लॅन काय बनवलं तुम्ही आता आम्ही अजून म्हणजे ठराव घेतलेला नाही जेव्हा ठराव घेऊ तेव्हा आमचा जे पास करेल आमचं वकील ते बाजूला आहे जज कोण आमची कविता म्हणजे जज ना वकील आम्ही मंजुला कवी इला तरी काय वकील बनवले केस कोणी दुसरा वकील लढायला बी येणार नाही इला वकील ठेवला तर मंजुलबाईला वकील द्यायला दुसरं तो येते ना लढायला तो लढायला येणार डायलॉग भारी मरले नाही डायलॉग बघ बरं भारी मरले तू ना वकील तुझा हक्क नाही कोणचा कला सो काहीच तुम्ही आता मगाशी बघितलं असेल का आपण मामाकडे होतो तिथून आता मी आलेलो आहे फ्रेश वगैरे झालेलो आहे तिथून मम्मी सना गाळी होती म्हणून तसंच उठून आलो मी सो बघा इकडे आंबे वगैरे तर फुल हाणलेलेच आहेत एकदम डायरेक्ट कापाचे ना डायरेक्ट आंबे चुकायचे आंबे येते आणि इकडे मम्मीने जेवायला बनवलं चिकन बनवलेलं आहे सो इथे चिकन आहे इथं रस्याचं चिकन आहे आणि इथं तळलेलं आहे सो आता मी जेवतो आता मी मामाकडे वस्तीला गेलो तर भाऊला तर कुठेतरी जायचं आहे बाहेर त्याला पण आता जरा सुट्टी पाहिजेच ना त्याला मडक्यांचं पाणी वगैरे एकदम थंड झालं एकदम राहत आहे सो मी आता जेवायला वाढतो माझा मी आणि जेवतो आणि मग जातो शॉपवरती आणि कॉमेंट करून नक्कीच सांगा का गाईज हे मी जी आताची रील्स टाकलेली आहे बहिणींचा वाटा ती रील्स कशी आहे कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि लवकरच आपले आता 13,000 सबस्क्रायबर होतील तुमचा असा सपोर्ट राहू द्या लवकरच 13,000 सबस्क्रायबर होऊ द्या आणि लवकरच लवकर 20,000 सबस्क्राईब होऊ द्या सो आता चला बघूया सर्वांचा आशीर्वाद तर आहेच असाच आशीर्वाद राहू द्या सो चला काही आजचा व्लॉग मी तिथे एंड करतोय आय होप तुम्हाला व्लॉग हवा असेल नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय